ते हिस्ट्री टी व्ही एटीन वर एक कार्यक्रम लागायचा बघा एन्शियंट एलियन्स नावाचा त्यातला तो झिपऱ्या कार्यकर्ता खतरनाक थेऱ्या मांडायचा म्हणजे अमुक गोष्ट एलियन्समुळे झाली असेल तमुक जागा एलियन्सनं बांधल्या असेल आपले पूर्वज कदाचित एलियन्सच असतील आदल्या रात्री एन्शियंट एलियन्स मध्ये काय बघितलं याची चर्चा पूर्वमधल्या सुट्टीत डबा खाताना करायची मोठं झाल्यावर चर्चा करायला वेगळे विषय मिळाले त्यामुळं हा एलियन्सचा नाद माग पडला पण अमेरिकन लोक काय या नादातून सुटले नाहीत लग्नानंतर आपल्याला दिसत नाही त्यापेक्षा जास्त वेळा अमेरिकन लोकांना ओ दिसतात आपल्याकडं आकाशात विमानापेक्षा काहीतरी वेगळे उडताना दिसलं की चंद्रयान असेल बहुतेक ह्याच्या ज्या कॉन्फिडन्सनं बोललं जातं त्याचा डबल कॉन्फिडन्स अमेरिकन लोकांना एफ बद्दल असतो पण सध्या हा एफ ओचा विषय नेहमीपेक्षा जास्त चर्चेत आलाय त्याचं कारण ठरलंय अमेरिकेतल्या माजी एअरफोर्स आणि माजी इंटेलिजन्स अधिकाऱ्यानं केलेलं स्टेटमेंट डेव्हिड ग्रुश या अधिकाऱ्यानं अमेरिकन ओव्हरसाईट कमिटी समोर सांगितलं की अमेरिकन सरकारच्या ताब्यात क्रॅश झालेले ओ आणि त्यांचे अमानवी पायलट्स आहेत या एका स्टेटमेंट वरून राडा झाला आणि अमेरिका एलियन्सला ताब्यात घेऊन जगावर शाळा करते अशी चर्चा सुरू झाली पण युएफओ च लफडं नेमकं आहे काय डेव्हिड ग्रुश नेमकं काय बोलला आणि कशाच्या आधारावर आणि हे ओ अमेरिकेतच कसे काय दिसतात अवघड प्रश्नांची सिंपल उत्तरं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू हा सगळा मॅटर आता चर्चेत आला तो डेव्हिड ग्रुशन जून महिन्यात केलेल्या आरोपांमुळे ओ साईट जिथं क्रॅश झाल्या तिथनं मिळालेले पुरावे अमेरिकन सरकार लपवून ठेवत आहे असा आरोप ग्रुशनं केला होता या आरोपांवरून सरकारला थेट प्रश्न विचारण्यात आले मग तिकडच्या सिस्टीमनुसार कायदे तज्ज्ञांची हाऊस ओव्हरसाईट कमिटी स्थापन झाली आणि त्यांच्यासमोर डेव्हिड यू एफ ओ बघितल्याचा दावा करणारे इतर पायलट्स सरकार आणि एअरफोर्सचे प्रतिनिधी यांची चौकशी सुरू झाली आता ओ म्हणलं की आपल्या डोक्यात कार्टून मधलं उडत्या तबगडीचं चित्र येतं नाहीतर पी के पिक्चर मधलं आमिर खानचं उडतं जहाज तरी यु एफ ओ नेमकं कसं दिसतं हे कुणालाच माहिती नाही अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट किंवा अनडिफाईंड एरियल फेनॉमिनॉन असा याचा फुल फॉर्म आकाशात कुठलीही अपरिचित किंवा मानवी तंत्रज्ञानाला न जमणारी गोष्ट उडताना दिसली की फिक्स युएफओ होता अशी चर्चा अमेरिकेत सुरू होते पण अनेकदा ते सॅटेलाइट्स असतात किंवा चाचणी सुरू असलेली फायटर जेट्स तरी पण काही वेळा असंही होतं की हे उडतं उपकरण नेमकं काय होतं हेच समजत नाही आणि यु एफ ओ घेऊन आलेले एलियन्स असतील या डाऊटला जोर चढतो हाच मुद्दा डेव्हिड ग्रुशनं चौकशीत लावून धरला त्यानं सांगितलं की यू एस मिलिटरीनं क्रॅश झालेले अनेक युएफओ जप्त केले आहेत नुसते ओच नाही तर त्याचे पायलट्सही सरकारच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याबद्दलची माहिती सरकार लपवत आहे हे पायलट्स मानवी कि अमानवी या प्रश्नावर त्यानं अमानवी असं उत्तर दिलं आणि अमेरिकेला एलियन्स गावलेत अशा चर्चा जगभरात होऊ लागल्या पण कृष्ण हे सुद्धा सांगितलं की मागच्या काही दशकांपासून अमेरिकन सरकार सिक्रेट प्रोजेक्ट्स राबवत आहे ज्याच्या अंतर्गत क्रॅश झालेल्या यु एफ ओजवर रिव्हर्स इंजिनिअरिंग सुरू आहे सोप्या शब्दात सांगायचं तर अमेरिका यु एफ ओ आणि नॉन ह्युमन बॉडीज ताब्यात घेऊन त्यावर संशोधन करते असा डेव्हिड ग्रुशचा दावा आहे पण कमिटी समोर हे सगळं सांगताना ग्रुशनं कोणताच पुरावा दिलेला नाही ना त्यानं कुठली कागदपत्र जमा केली त्यानं जे काही दावे केले ते सरकारी रिपोर्ट्स डिफेन्स एजन्सीमध्ये काम करताना घेतलेल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती यावर आपण आपल्या डोळ्यांनी कधी ओ पाहिला नाही आणि कुठली नॉन ह्युमन बॉडी ही पाहिली नाही अशी कबुलीही त्यानं दिली पण म्हणून भपाऱ्या मारत असेला असं म्हणून ग्रुसचा विषय सोडून देता येत नाही याचं कारण म्हणजे त्याचा अनुभव एअर एअरफोर्सचा माजी अधिकारी आणि इंटेलिजन्स ऑफिसर होताच पण दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी एसच्या डिफेन्स एजन्सी अंडर येणाऱ्या अनालिसिस ऑफ अनएक्सप्लेन्ड अनामोलस फेनोमिना या कमिटीचं नेतृत्व केलं होतं ही कमिटी आकाशात दिसणाऱ्या अपरिचित उपकरणांचा शोध घेण्याचं काम करते त्यामुळे ग्रुशनं या संदर्भात थेट काम केलं साहजिकच सायंटिस्ट असतील किंवा युएस काँग्रेस कमिटीचे सदस्य दाव्यांना कोणीच हलक्यात घेईना पण त्याच्या या दाव्यांवर वैज्ञानिक काय म्हणतात तर पृथ्वी बाहेरच्या जगाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक डेव्हिड किपिंग यांच्यामध्ये डेव्हिड ग्रुशचं वक्तव्य हे पर्सनल अनुभवाच्या पलीकडं काहीच नाही पण तरीही त्याचं म्हणणं पूर्णपणे डावलून चालत नाही कारण त्याला या गोष्टीतला अनुभव आहे जर पृथ्वीबाहेरच्या एलिमेंट्सना पृथ्वीवरच्या घडामोडींचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी एखादं शीप पृथ्वीवर पाठवणं हाच त्यांच्या पुढचा पर्याय आहे त्यामुळे एलियन्स पृथ्वीवर आलेले असू शकतात ही शक्यता वैज्ञानिक नाकारत नाहीत अमेरिकन सरकारकडे जर खरंच अमानवी पायलट्स असतील तर त्यांनी ते जगासमोर आणले पाहिजेत असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे पण अमेरिकन सरकार मात्र या सगळ्या दाव्यांना फोल म्हणत म्हणत असलं तरी संशोधन आणि कारवाया अमेरिकन सरकारच्या माध्यमातूनच होतात हे अनेकदा थेटपणे समोर आले दोन हजार सतरा मध्ये न्यूयॉर्क टाइम्सनं एक बातमी उजेडात आणली होती ज्यात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून यूएफओ स्पॉटिंग प्रोग्राम राबवण्यात येत असल्याचं नमूद केलं होतं दोन हजार वीस मध्ये संरक्षण मंत्रालयानं स्वतःच ओ सारख्या दिसणाऱ्या तीन गोष्टींचे अंधूक व्हिडिओ रिलीज केले होते युएसएच लष्कर यु एफ ओ संदर्भात अनेक ऑपरेशन राबवत असते कुठल्याही पायलटला फ्लाईटच्या दरम्यान कुठली विचित्र गोष्ट दिसली की ते आपल्या सिनियर्सला रिपोर्ट करतात मग ती गोष्ट काय आहे याचा तपास केला जातो जर शोध लागला नाही तर यु एफ ओ असल्याची शंका उपस्थित केली जाते दोन हजार तेवीसच्या पहिल्या सात महिन्यात युएसए मध्ये अवकाशात विचित्र गोष्टी दिसल्याच्या पाचशे दहा तक्रारी नोंदवण्यात आल्या त्यातल्या एकशे एका गोष्टी नेमक्या काय आहेत हे स्पष्ट झालं नाही साहजिकच हे यु एफ ओ असण्याच्या चर्चा वाढल्या तुम्ही कधी हा विचार केलाय का की हे ओ दिसल्याच्या चर्चा कायम अमेरिकेतच का होतात मागच्या वर्षी भारतात यु एफ ओ दिसल्याची चर्चा झाली होती पण नंतर लोकांना कळलं हे इलॉन मस्कच्या स्टार्लिंगचे सॅटेलाइट्स आहेत आपल्याकडे एलियन ची चर्चा म्हणजे जास्तीत जास्त कोयमिलगायमधला जादू पण अमेरिकेत हे खूळ आधीपासून आहे याची सुरुवात झाली होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये केनेत अर्नॉल्ड नावाचा एक पायलट वॉशिंग्टनच्या वरून विमान उडवत होता तेव्हा त्याला नऊ विचित्र आकाराची उपकरणं एका रेषेत हवेत उडताना दिसली त्यानं त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा स्पीड तेव्हाच्या जेट्सपेक्षाही फास्ट होता लँड झाल्यावर अर्नॉल्डनं एका रिपोर्टरला ही नऊ उपकरणं पाण्यात बशी तरंगते तशी उडत होती अशी माहिती दिली त्या रिपोर्टरनं बशीचा संदर्भ आकारासाठी वापरला आणि सव्वीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला द शिकागो सन सुपरसोनिक सुपरसॉनिक फ्लाइंग सॉसर सायटेड बाय युटा पायलट अशा हेडलाइन सकट बातमी छापली त्या एका बातमीपासून ओ आहेत की नाहीत याचं गुड तयार झालं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे एकोणसत्तर या बावीस वर्षात युएस एअर फोर्सनं प्रोजेक्ट ब्ल्यू बुकच्या अंडर युएफओ दिसल्याच्या बारा हजार सहाशे अठरा घटनांची नोंद केली होती तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकन सरकारच्या अनेक यंत्रणांनी याचा शोध घेतला समित्या स्थापन झाल्या रिपोर्ट आले दावे झाले पण एकही यु एफ ओ तेवढा सापडला नाही पण या सगळ्यामुळं अमेरिकेत यु एफ ओ या गोष्टीची खतरनाक क्रेज निर्माण झाली भले एकही यु एफ ओ घावला नसेल पण तिकडं इंटरनॅशनल यू एफ मात्र फुल शान मध्ये साजरा होतो आकाशात जर काय वेगळं उडताना दिसलं एफ ओ असल्याच्या बातम्या येतात कोल्ड वॉरच्या दरम्यानही हेरगिरीसाठी ओ वापरल्याचा आरोप होतो मग युएफओ कडून गाडी एलियन्स वर सरकते पण ना थेट ओ लोकांसमोर आणला जातो आणि ना एलियन मग एवढं सगळं असताना डेव्हिड ग्रुसनं अमेरिकेच्या ताब्यात एलियन असल्याचे दावे का केले आपल्याला हवी ती माहिती ग्रुशला देऊन लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा आणि त्याच्या आड दुसरं ऑपरेशन राबवायचं असा युएसएचा प्लॅन आहे का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत बाकी काहीही असलं तरी पर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत युएसएनं यू युए एफ ओ आणि एलियन्सच्या नावाखाली जगाला एकतर झुलवत तरी ठेवलंय नाहीतर खरोखर यू एफ ओ आणि एलियन्स पकडून अंधारात तरी या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका